झी 24 तास एक पाऊल पुढे। शेतीनंतर शेतकऱ्यांचं जगण्याचं दुसरं साधन म्हणजे त्यांच्याजवळचं पशुधन, पण दुष्काळाची छाया या पशुधनावरही पडली। सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी पट्ट्यात माणसांना प्यायला पाणी नाही तर जनावरांना कुठून देणार, त्यामुळे पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या या जनावरांना कसायाच्या हाती देताना शेतकऱ्यांचा जीव तुटतोय। ही जनावरं कुठे चरायला निघालेली नाहीत, तसेच ती गोठ्याकडेही परतत नाहीये, तर ती चालली आहेत खाटकाच्या दिशेने। त्यांचं नशीब चांगलं असेल तर कदाचित त्यांचा धनी त्यांना बाजारात नेईलही, पण परिणाम एकच, ही जनावरं आणि त्यांच्या धन्याची कायमची ताटातूट। सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या बहुतांश शेतकऱ्यांची हीच अवस्था। यातही ज्या शेतकऱ्यांनी जनावरं ठेवली आहेत त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे। महिनोन महिने ओला चारा या जनावरांनी पाहिलेला नाही, सुकलेला चारा खाऊन त्यांचं शरीरही सुकत चाललंय। मुक्या जीवांची वेदना शेतकऱ्यांना का कळत नाही, पण ते तरी काय करणार, नियतीनं त्यांच्या पुढे जे काही वाढून ठेवलंय ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यांच्या समोर उरलेला नाही। 2 किलो टँकर नाही येत का तुमच्या? नाही टँकर, नाही वैरण, नाही चारा, नाही जनावराला काय करायचं, काय बघणार ते सरकार बिन काय। मग काय जनावरांना काय देत असतात खायला? आता ही वैरण अशी आणायची की मग लांब न 2000 3000 काढवा परवडत। दिवसभर म्हणजे पाणी आणण्यात आणि याच्यात टाइमपास होतात जनावरांना, कधी एकच पिण्याला पाणी आणि जनावराला खाद्य आणि जनावराला पाणी, त्याच्या बगार दुसरा माणूस त्यांच्या डोक्यात काही नाही, त्यामुळे अवघड परिस्थिती होऊन बस। दुष्काळ पडणार हे या शेतकऱ्यांनी आधीच जाणलं होतं। ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसानं दगा दिला आणि तिथूनच दुष्काळाची चाहूल बळीराजाला लागली। जिथं माणसाचं जगणं कठीण तिथे जनावरांची काय गत, शेवटी व्हायचं तेच झालं। काळजावर दगड ठेवून शेतकऱ्यांना आपली जनावरं बाजारात विकावी लागली। मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे आवार आहे। या आवारामध्ये दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो, यावेळी मात्र हा बाजार ओस पडलेला आहे, कारण दुष्काळ। दुष्काळाची चाहूल लागल्यानं शेतकऱ्यांनी 2 महिन्यापूर्वीच जनावरांना बाजारचा रस्ता दाखवलाय किंवा चांगली जनावरं नातेवाईकांकडे पोहोच केली आहेत। दुष्काळाचे सर्वाधिक परिणाम या मुक्या जीवांनाच भोगावे लागतात, कारण त्यांना माणसाप्रमाणे आपलं दुःख सांगता येत नाही। धन्यानं दिलं तर दिलं, नाहीतर बाजारात विकलं, दात कुणाकडे मागणार? जून मध्ये पाऊस आलाच तर पाण्याचा प्रश्न सुटेलही, पण चाऱ्याचं काय, त्यासाठी 1-2 महिने थांबण्याशिवाय गत्यंतर नाही। राहता राहिला सरकारी मदतीचा प्रश्न, पण माणसांच्या बाबतीत बेफिकरी असणारी यंत्रणा जनावरांकडे लक्ष देईल अशी अपेक्षाच करणं धाडसाचं ठरेल। झी 24 तासाठी साताऱ्याहून नितीन पाटोळेसह सुवर्णा धानुरकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।